नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता दहावीमध्ये गणित भाग एक मधील पाचवे प्रकरण संभाव्यता मध्ये सराव क्रमांक पाहणार आहोत या आधीच्या व्हिडिओ मध्ये आपण या आधीचे सर्व सराव संच सोडून पाहिलेले होते सहित सोडून दिलेले होते तर ते तुम्ही पाहिलेले असतीलच आता आपण सराव संच क्रमांक पाच पॉईंट तीन सोडवण्याची सुरुवात करूया बघा यामध्ये जो पहिला प्रश्न आहे तो, तो काय आहे तर खालील प्रत्येक प्रयोगासाठी नमुना अवकाश म्हणजेच एस लिहा त्यातील नमुना घटकांची संख्या म्हणजेच नंबर ऑफ एस तसेच घटना ए बी सी संच स्वरूपात लिहा आणि नंबर ऑफ ए बी नंबर ऑफ सी हे सुद्धा आपल्याला येथे लिहायचे आहे बघा आपल्याला इथे दिलेला पहिली पहिली जी घटना आहे ती बघा एक फासा टाकला असता आता एक फासा टाकला असता येथे आपल्याला नमुना अवकाश आधी लिहावा लागणार आहे बघा नमुना अवकाश काय असेल एक फासा टाकला असता एस बरोबर बघा फाश्यावर कोण कोणते अंक असतात तर एक ते सहा पर्यंतचे अंक असतात इथे शक्यता किती असतात एक दोन तीन चार पाच सहा यापैकी कोणतीही संख्या पृष्ठभागावर येण्याची शक्यता असते म्हणून आपल्याला येथे नमुना अवकाश आहे तो काय मिळेल तर एक ते सहा पर्यंतचे सर्व अंक येथे मिळतील एक दोन तीन चार पाच आणि सहा अशा प्रकारे आपल्याला येथे कोणतेही अंक मिळण्याची शक्यता आहे असे आपण येथे म्हणू शकतो बघा म्हणजे नमुना अवकाश आपल्याला मिळालेला आहे पुढे आपल्याला काय काढायला सांगितलेलं आहे तर नमुना घटकांची संख्या म्हणजेच नंबर ऑफ एस ची किंमत येते आपल्याला काढायची आहे नंबर ऑफ एस बरोबर बरोबर बघा यामध्ये एकूण घटक किती आहेत नमुना घटक येते सहा आहेत पण नंबर ऑफ एस ची संख्या येते आपण सहा ही लिहिलेली आहे आता बघा पहिली जी घटना दिलेली आहे ती काय आहे घटना ए साठी अट काय आहे तर वरच्या पृष्ठभागावर समसंख्या मिळणे अशी अट आहे बघा घटना ए साठी अट घटना ए साठी अट काय आहे तर वरच्या पृष्ठभागावर समसंख्या मिळणे वरच्या पृष्ठभागावर पृष्ठभागावर समसंख्या मेने बघा वरच्या पृष्ठभागावर समसंख्या मेने आता त्यापैकी बघा घटना ए आपण येथे लिहिणार आहोत ए बरोबर काय आहे बघा समसंख्या आता नमुना अवकाशामध्ये समसंख्या कोणत्या दिसतात तर दोन चार आणि सहा या तीन आपल्याला येथे संख्या दिसत आहेत परिणामी येथे आपल्याला काय म्हणता येऊ शकते तर या या संचामध्ये म्हणजेच ए या घटनेमध्ये कोणकोणते घटक असणार आहेत तर दोन चार सहा हे तीन घटक असताना आपल्याला दिसून येईल म्हणजेच आपल्याला येथे नंबर ऑफ ए ची सुद्धा किंमत येथे लिहायची आहे म्हणजे नंबर ऑफ ए बरोबर नंबर ऑफ ए बरोबर तीन म्हणजे ए या घटनेमध्ये तीन नमुना घटक आहेत असे आपल्याला यावरून समजून येते आहे ये आता बघा पहिली जी घटना आहे ती आपली येथे सोडून झालेली आहे आता दुसरी घटना काय आहे, का आहे।, वर्चा आहे।, बहा का आहे तर घटना बी साठी अट काय आहे वरच्या पृष्ठभागावर विषम संख्या मिळणे अशी येथे अट आहे घटना बी साठी अट घटना बी साठी अट बघा काय आहे तर वरच्या पृष्ठभागावर विषम संख्या मिळणे अशी आहे वरच्या पृष्ठभागावर विषम संख्या विषम संख्या मिळणे बघा आता आपण नमुना अवकाश जर आपण येथे पाहिला तर नमुना अवकाशामध्ये विषम संख्या कोणकोणत्या दिसत आहेत तर बघा एक ते सहापर्यंतच्या संख्या आहेत त्यापैकी एक तीन आणि पाच या तीन आपल्याला येथे विषम संख्या दिसत आहेत मग आपल्याला बी या मधील घटक म्हणजे बी या घटनेमधील नमुना घटक कोणकोणते आहेत तर एक तीन आणि पाच अशा प्रकारे तीन घटक यामध्ये आपल्याला असताना दिसून येतील बी म्हणजेच हा जो घटक आहे बी बी घटना या बी या घटनेमध्ये तीन घटक आहेत असे आपल्याला दिसून येतील म्हणजेच नंबर ऑफ बी बरोबर बरोबर तीन ही संख्या येथे मिळताना आपल्याला दिसून येईल बघा आपलं काय केलं आपण पहिल्या घटनेची पूर्तता इथे केलेली आहे दुसऱ्या घटनेची सुद्धा इथे पूर्तता केलेली आहे आता तिसरी घटना काय आहे घटना सी साठी अट काय तो वरच्या पृष्ठभागावर मूळ संख्या मिळणे अशी आहे बघा घटना सी साठी अट घटना सी साठी अट बघा काय आहे तर वरच्या पृष्ठभागावर मूळ संख्या मेणे वरच्या पृष्ठभागावर मूळ संख्या मेने संख्या मेने अशी आहे तर आपण काय करूया ही जी अट आहे ती तिची पूर्तता करणारा सी ही घटना आहे ते लिहूया सी बरोबर बघा बर बर आता नमुना अवकाश आपल्याला येथे पाहायला लागेल एक दोन तीन चार पाच सहा याच्यामध्ये मूळ संख्या कोणकोणत्या आहेत त्या आपल्याला येथे बघावं लागेल बघा येथे आपल्याला दोन ही सममूळ संख्या मिळते तीन ही मूळ संख्या मिळते त्याचबरोबर येथे आपल्याला पाच ही सुद्धा मूळ संख्या येथे मिळताना दिसून येते म्हणजेच आता याच्यामध्ये मूळ संख्या कोणकोणत्या आहेत तर दोन तीन आणि पाच या तीन संख्या याच्यामध्ये आपल्या नमुना अवकाशामध्ये हो सहा संख्या त्यापैकी तीन संख्या आपल्याला या मूळ संख्या मिळालेल्या आहेत म्हणून आपण इथे काय लिहिणार म्हणून नंबर ऑफ सी बरोबर आपल्याला येथे तीन मूळ संख्या मिळाल्या आहेत म्हणून आपण इथे सुद्धा तीन ही संख्या इथे लिहिलेली आपण दिसून येते बघा ह्या उदाहरणामध्ये आपण काय काय केलेलं आहे ते आपण सुरुवातीपासून अभ्यासूया बघा इथे काय काय केलेलं आहे तर नंबर ऑफ एस सुरुवातीला आपण नमुना अवकाश जो आहे तो येथे काढलेला आहे नमुना अवकाश काय मिळाला तर एक ते सहा पर्यंतचे अंक मिळालेले आहेत नंबर ऑफ एस ची किंमत त्यामुळे आपण सहा ही घेतलेली आहे घटना एसाठी अट काय होती, एस की होती तर वरच्या पृष्ठभागावर समसंख्या मिळणे आपण टी त्या अटीची पूर्तता केलेली आहे त्यामुळे आपण नंबर ऑफ एची किंमत किती लिहिलेली आहे तर तीन घटना बी साठी अट काय होती तर वरच्या पृष्ठभागावर विषम संख्या मिळणे बी हा या घटनेमध्ये कोणकोणते घटक येतील ते आपण घेतलेले आहेत त्यावर नंबर ऑफ बी ची किंमत सुद्धा लिहिलेली आहे आणि घटना सी साठी अट जी आहे ती वरच्या पृष्ठभागावर मूळ संख्या मिळणे अशी आहे त्याची पण आपण येथे पूर्तता केलेली आहे मूळ संख्या आपण येथे एक ते सहा मधल्या मूळ संख्या येथे लिहिलेल्या आहेत त्यामुळे नंबर ऑफ ची सुद्धा किंमत येथे आपण लिहिलेली आहे अशा प्रकारे बघा सराव संचातील पहिला जो प्रश्न होता तो आपला येथे सोडून पूर्ण झालेला आहे बघा आपण दुसऱ्या उदाहरणाकडे वाहणार आहोत हे जे दुसरे उदाहरण आहे ते बघा याच्यामध्ये अट काय दिलेली आहे घटना जी आहे ती आहे दोन फासे एकाच वेळी टाकले असता आता दोन फासे एकाच वेळी टाकले असता आपल्याला जो नमुना अवकाश काय मिळणार आहे तो आपण आधी लिहून घेऊया बघा पहिल्या फाश्यावर एक ते सहा पर्यंतचे अंक आहेत दुसऱ्या फाशावर पण एक ते सहा पर्यंतचे अंक आहेत मग आपण एक हा अंक पहिल्या पृष्ठभागावर पडून दुसऱ्या पृष्ठभागावर पुढचे अंक पडलेले आहेत एक 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 दोन अशा प्रकारे जर पडत गेले असतील तर त्यानुसार नमुना अवकाश आपल्याला काय मिळेल तो आपण येथे पाहूया नमुना अवकाश आपण ची किंमत काढणार आहोत एस बरोबर बघा इथे पहिल्या पृष्ठभागावर एक आहे दुसऱ्या पृष्ठभागावर एक आहे त्यानुसार एक एक त्यानंतर एक दोन एक तीन एक चार एक पाच एक सहा अशा प्रकारे पहिल्या पृष्ठभागावर एक पडलं असतं इथं दुसऱ्या पृष्ठभागावर बाकीचे जे अंक पड एक पासून सहा पर्यंतचे अंक पडल्यानुसार आपण पूर्तता केली आहे आता पहिल्या पृष्ठभागावर दोन पडल्यावर सुरुवात करूया दोन एक दोन, दोन 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 तीन दोन चार दोन पाच आणि शेवटचं म्हणजे दोन सहा अशा प्रकारे पहिल्या पृष्ठभागावर दोन घेऊन आपण पूर्ण केलेल्या दुसऱ्या पृष्ठभागावर इतर अंक घेऊन बघा आता पहिल्या पृष्ठभागावर तीन घेऊन आपण पाहूया तीन एक तीन दोन तीन तीन तीन, तीन चार तीन पाच तीन सहा अशा स्वरूपात येते आता आपल्याला घटक मिळतील त्यानंतर चार पासून आपण सुरुवात करूया चार एक चार दोन चार तीन चार 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 पाच आणि चार सहा अशा स्वरूपात आपल्याला हे पूर्तता करता येईल आता पाच एक पासून सुरुवात करून पाहूया पाच एक पाच दोन पाच तीन पाच चार बघा आपल्याला पुढे इथे जागा कमी पडते त्यामुळे आपण पुढच्या पानावर घेऊया पाच चार पर्यंत झालेले ते बघा पाच एक पाच दोन पाच तीन पाचच्या त्यानंतर पाच पाच हे आपण पुढच्या पानावर घेतो आहोत पाच 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 सहा अशा स्वरूपात पाच सुरुवातीला घेऊन बघा आपल्याला एवढे अव नमुना घटक मिळालेले आहेत त्यानंतर आपण सहा पहिल्या पृष्ठावर सहा घेऊन पाहूया सहा एक सहा दोन सहा तीन सहा चार त्यानंतर सहा पाच सहा सहा अशा स्वरूपात आपल्याला नमुना अवकाश मिळेल बघा आपल्याला नमुना अवकाशमध्ये घटक जे आहेत ते बरेच मिळालेले आहेत बघा आपण पहिल्या पानावर इथे घेतलेले आहेत खाली जागा नसल्यामुळे आपण उरलेले घटक पुढच्या पानावर घेतलेले आहेत एक एक पासून येथे सहा सहा पर्यंतचे सर्व घटक आपण यामध्ये घेतलेले आहेत आता आपण काय करूया तर नमुना अवकाश एस ची आहे आता आपण नंबर ऑफ एस ची किंमत म्हणजे नमुना अवकाश मध्ये असलेल्या घटकांची संख्या किती आहे ते आता आपण काढून घेऊया बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस चौतीस पस्तीस ते नमुना मध्ये असलेल्या घटकांची संख्या आपण नंबर ऑफ एस बरोबर छत्तीस ही लिहिलेली आहे आता बघा आपलं नंबर ऑफ एस काढून झालं एस म्हणजे नमुना अवकाश काढून झाला आता आपण पुढच्या पायरी म्हणजेच घटना ए काय आहे ती आता आपण येथे पाहणार आहोत घटना ए साठी अट बघा पहिले जे आहे घटना ए साठी अट बघा घटना ए साठी अट काय आहे ते दिलेली आहे तर वरच्या पृष्ठभागावरील अंकांची बेरीज सहाच्या पटीत असणे वरच्या पृष्ठभागावरील वरच्या पृष्ठभागावरील अंकांची बेरीज सहाच्या पटीत असणे सहाच्या पटीत म्हणजेच किती तर सहा बारा अठरा वीस अशा पटीत असणे आता बघा आपण ही जी अट आहे ए या घटनेची अट आहे त्याची पूर्तता करणारे नमुना घटक आपल्याला कोणकोणते मिळतात ते आपण आता इथे पाहूया बघा आता सहाच्या पटीत म्हणजे सहा बारा अठरा अशा स्वरूपात बेरीज असणे ते गरजेचे आहे मग बघा आता याची पूर्तता आता कशा प्रकारे होते ते आता आपण इथे पाहूया बघा आपण सुरुवातीपासून सुरुवात करूया बघा एक, एक, एक अधिक एक दोन होईल एक अधिक दोन तीन या बेरिजेला आपण सहाने भाग लावू शकत नाही एक अधिक तीन चार नाही लागू चार ला भाग जात नाही इथे बेरीज पाच येते पाच ला सुद्धा भाग जात नाही इथे एक अधिक पाच सहा म्हणजे सहा ला सहाने आपण भाग लावू शकतो पहिली आपल्याला संख्या मिळालेली एक पाच एक पाच त्यानंतर बघा एक सहा म्हणजे सात बेरीज येईल नाही लागत भाग दोन एक तीन बेरीज येईल दोन दोन चार बेरीज येईल दोन तीन पाच बेरीज येईल दोन चार दोन आणि चार यांची बेरीज सहा येते म्हणजेच येते आपल्याला दोन चार ही दुसरी जोडी मिळालेली आहे की ज्यांच्या बेरजेला आपण सहाने भाग लावू शकतो पुढे बघा तिसरी आपल्याला अट दिलेली आहे ती तिसरी आपल्याला जोडी कोणती मिळते दोन चार नंतर बघा दोन पाच म्हणजे सात बेरीज येईल दोन सहा म्हणजे आठ बेरीज येईल तीन एक म्हणजे चार बेरीज येणार तीन दोन म्हणजेच पाच बेरीज येईल तीन तीन म्हणजे सहा बेरीज येईल म्हणजे तिसरा घटक आपल्याला कोणता मिळालेला आहे तर तीन तीन हा घटक येथे मिळालेला दिसून येतो तीन तीन हा नमुना घटक आहे यांची बेरीज किती आहे सहा आहे म्हणजे सहाने भाग जाणारी आहे ही संख्या नंतर तीन चार यांची बेरीज सात येते तीन पाच यांची बेरीज आठ येते तीन सहा यांची बेरीज नऊ येते चार एक यांची बेरीज पाच येते चार दोन यांची बेरीज सहा येते बघा चार दोन यांची बेरीज सहा येते म्हणजे सहा ने भाग जाणारी संख्या आहे इथे चार दोन पुढे बघा चार तीन म्हणजे सात बेरीज येते चार चार म्हणजे आठ येते चार पाच म्हणजे नऊ चार सहा म्हणजे दहा बेरीज येते पाच एक म्हणजे सहा बेरीज येते बघा इथे पाच एक हा एक नमुना घटक आपल्याला मिळालेला आहे पाच एक त्यानंतर बा पाच दोन सात बेरीज येते पाच तीन म्हणजे आठ येते पाच चार म्हणजे नऊ बेरीज येते पाच पाच म्हणजे दहा बेरीज येते पाच सहा म्हणजे इथे आपल्याला अकरा बेरीज मिळते व सहा एक म्हणजे सात बेरीज मिळते सहा दोन म्हणजेच आठ बेरीज मिळते सहा तीन म्हणजेच नऊ बेरीज मिळते सहा चार म्हणजे दहा बेरीज मिळते सहा पाच म्हणजे अकरा सहा सहा म्हणजे बारा इथे सहा सहा हा सुद्धा घटक आहे बघा एवढे आपल्याला घटक मिळतील की जे हे जे अंक दिसत हे जर पृष्ठ फाशीच्या पृष्ठभागावर आले तर आपल्याला यांची बेरीज किती मिळते सहाच्या पटीत सहा, पटी, सहा म्हणजे ने भाग जाणाऱ्या संख्ये संख्या आपल्याला इथे मिळते म्हणजेच आपण बघा किती ए ही घटना जी आहे त्याची पूर्तता करणारे किती घटक मिळालेले आहेत तर एक दोन तीन चार पाच सहा मग आपण नंबर ऑफ ए ची किंमत किती लिहिणार आहोत तर सहा ही किंमत येथे लिहिणार आहोत बघा नंबर ऑफ एची सहा मिळालेली आहे परत एकदा समजून घ्या नंबर घटना ए साठी अट दिली होती वरच्या पृष्ठभागावरील अंकांची किती सहाच्या पटीत म्हणजे सहा बारा अठरा वीस सहा बारा अठरा चोवीस अशा स्वरूपात संख्या असल्या पाहिजेत बघा पाच अधिक एक सहा दोन अधिक चार सहा तीन अधिक तीन सहा चार अधिक दोन सहा पाच अधिक एक सहा सहा अधिक सहा बारा हे आपल्याला संख्या सगळ्या मिळालेल्या आहेत की ज्यांची बेरीज जी आहे ती सहाच्या पटीत आहे परिणामी आपण नंबर ऑफ ए ची किंमत सहा सा, सहा आहे असं आपण लिहिलेलं आहे बघा आता पुढची अट जी आहे ती आता आपण पूर्ण करणार आहोत घटना बी साठी अट घटना बी साठी अट बघा आपल्याला काय दिलेली आहे अट घटना बी साठी अट जी आहे ती वरच्या पृष्ठभागावरील अंकांची बेरीज कमीत कमी दहा असणे वरच्या पृष्ठभागावरील अंकांची बेरीज अंकांची बेरीज कमीत कमी दहा असणे दहा असणे अशी आहे बघा वरच्या पृष्ठभागावरील अंकांची बेरीज कमीत कमी दहा असणे मग आता अशा अंक शोधायचे की ज्यांच्या वरच्या पृष्ठभागावरील बेरीज दहा असणे अशी आपल्याला अंक यामध्ये आता शोधावे लागणार आहेत दहा किंवा दहा पेक्षा जास्त असेल तरी सुद्धा चालेल आता ही बी ही अट आहे बी बरोबर बघा यामध्ये आता कोण कोणते घटक येणार आहेत एक एक दोन बेरीज येते एक दोन तीन बेरीज येते एक तीन चार एक चार पाच बेरीज येते एक पाच यांची बेरीज सहा येते एक सहा यांची बेरीज सात येते दोन एक यांची बेरीज तीन दोन दोन चार येईल दोन तीन पाच दोन चार सहा दोन पाच म्हणजे सात दोन सहा म्हणजे साठ अशा स्वरूपात आपण जर इथपर्यंत आलो पाच तीन पाच चार नऊ पर्यंत बेरीज येते बघा पाच चार पर्यंत आपल्याला इथे जर आपण वरच्या संख्येची जर बेरीज केली तर बघा इथे मला वाटतं चार सहा यांची बेरीज आपल्याला दहा मिळते बाकी कोणत्या संख्येची बेरीज आपल्याला दहा किंवा दहा पेक्षा जास्त मिळताना दिसून येत नाही इथे चार सहा ही पहिली जोडी आहे इथे चार सहा त्यानंतर बघा पुढे आपल्याला मला वाटतं डायरेक्ट इथे पाच पाच ही जोडी मिळेल दहा पेक्षा जास्त आहे किंवा दहा एवढी आहे दहाच आहे यांची बेरीज आपल्याला दहा किंवा दहा पेक्षा जास्त असणारी बेरी, बेरीज बेरीजची जो जोडी आहे ती शोधायची नंतर बघा पाच सहा बघा त्यानंतर बघा सहा चार त्यानंतर सहा पाच त्यानंतर सहा सहा अशा स्वरूपात हे घटक मिळतील आपल्याला बघा यांची बेरीज आपल्याला हे एवढ्या संख्या आहेत की ज्यांची बेरीज आपल्याला दहा किंवा दहा पेक्षा जास्त असलेली मिळून येऊ येईल परिणामी आपल्याला नंबर ऑफ बी ची किंमत काढायची आहे म्हणजे बी या घटनेतील घटक किती आहेत नमुना घटकांची संख्या किती आहे तर बघा आपण मोजली तर किती मिळते आपल्याला एक दोन तीन चार पाच सहा सहा एवढी संख्या येते आपल्याला नंबर ऑफ बी ची मिळून येते बघा ही सुद्धा अट जी होती घटना बी साठी अट ती सुद्धा त्याची सुद्धा आपण येथे पूर्तता केलेली आहे आता आपण घटना सी साठी अट जी आहे ती आता आपण पाहूया आता घटना सी साठी अट जी आहे ती बघा काय आहे घटना सी साठी अट घटना सी साठी अट काय आहे दोन्ही फाशांवरील अंक समान असणे दोन्ही फाशांवरील अंक समान असणे अंक समान असणे बघा अशा आपल्याला नमुना असणे अशा आपल्याला कोणकोणत्या संख्या मिळाल्या आहेत की ज्यांच्यामध्ये आपल्याला अंक समान दिसत आहेत बघा सुरुवातीला एक एक दोन्ही फाशनवरील अंक येथे आपल्याला समान दिसत आहेत एक एक त्यानंतर बघा येथे दोन दोन त्यानंतर बघा तीन तीन हे सुद्धा आपण म्हणू शकतो तीन तीन हे नमुना अवकाशमध्ये असणारच आहेत त्यानंतर चार 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 त्यानंतर पाच पाच आणि शेवटला सहा सहा अशा स्वरूपात आपल्याला हे जे घटक आहेत ते दोन्ही पृष्ठभागावरील अंक समान असण्याची जी अट आहे ते आपण पूर्तता करणारे नमुना घटक या सी या घटनेमध्ये लिहिलेले आहेत बघा हे घटकांची संख्या किती आहे तर एक दोन तीन चार पाच सहा म्हणजेच यामध्ये असलेले नमुना घटक किती आहेत तर सहा आहेत म्हणून आपण नंबर ऑफ सी बरोबर सहा असं इथे आपण लिहिणार आहोत बघा हे जे दुसरा हा जो दुसरा, दुसरा प्रश्न होता सर्वसंख्यातील तो सुद्धा आपला पूर्णपणे सोडून झालेला आहे व यामध्ये आपण काय काय केलेलं के आहे प्रत्येक ठिकाणी जी सुरुवातीला आपण नमुना अवकाश लिहिला नमुना अवकाशमध्ये घटकांची संख्या लिहिली त्यानंतर प्रत्येक घटनेची पूर्तता करणारे आपण विधाने येथे केली आणि त्यानुसार आपलं हे उदाहरण जे आहे ते पूर्णपणे सोडून झालेले आहे बघा आता आपण सर्व संचारतील तिसऱ्या उदाहरणाकडे वळणार आहोत हे जे उदाहरण आहे ते काय बघा तीन नाणी एकाच वेळी फेकली असता आता तीन नाणी फेकली असता तीन नाणी म्हणजेच बघा हेड म्हणजे एच तीन वेळा आपल्याला पाहता येऊ शकतात त्याचबरोबर टेल म्हणजे टी सुद्धा तीन वेळा एक तीन वेळा असू शकतात मग आता एच एकदा हेड पडेल एकदा टेल पडेल एकदा अशा प्रकारे घेऊन आपण काय करूया तर याच्यावर नमुना अवकाश काय असेल तो काढूया बघा तीन नाणी एकाच वेळी फेकली पहिल्यांदा आपल्याला काय मिळालं तिन्ही ठिकाणी हेड मिळालेला आहे म्हणजे एच 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 त्यानंतर तिन्ही ठिकाणी आपल्याला मिळालेलं आहे टेल 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 म्हणजे टी 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 हे मिळालेलं आहे त्यानंतर बघा एच ह, एच एच टी 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 झालेला आहे त्यानंतर पहिल्यांदा टेल मिळालेला आहे नंतर हेड हेड बघा टी एच टी 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 एच अशा स्वरूपात बघा हे आपल्याला क्रम क्रम यांचा आदला बदल करून फक्त येथे आपल्याला हे घ्यायचे आहेत त्यानंतर बघा टी टी एच झाले टी टी एच टी झालं एच टी एच बघा एच टी एच झालेला आहे एच एच टी त्यानंतर अजून बघा आपल्याला काय मिळू शकतं एच एच टी झालेला आहे एच टी एच झालेलं आहे आपलं अजून बघा आपल्याला यामध्ये शोधावे लागतील ते म्हणजेच टी एच टी सुद्धा झालेलं आहे आपलं त्यानंतर टी टी सुद्धा झालेला आहे टी एच एच टी टी एच एच पण झालेला आहे एच एच टी नाही एच एच टी सुद्धा आपल्याला इथे मिळालेलं आहे बघा अजून आपलं काय राहिलेलं आहे तर एच टी टी हे शिल्लक राहिलेलं दिसून येतं बघा प्रत्येक जे पद आहे ते अदला बदल करून इथे आपल्याला मिळावे लागणार आहे का तर इथे आपण काय करणार आहोत तीन नाणी एकदम उडवणार आहोत त्यामध्ये आपल्याला काही घटक सामायिक मिळतील म्हणजे काही ठिकाणी एच 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 मिळाले काही ठिकाणी टी 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 मिळाले त्यानुसार आपण काय केले तर संभाव्यता इथे कोणकोणत्या घटनांची आहे ते आपण येथे काढलेले आहे बघा आपल्याला एस म्हणजेच अवकाश जो आहे तो येथे मिळालेला आहे नमुना अवकाशावरून आपण येते आता नंबर ऑफ एसची किंमत म्हणजे नमुना अवकाशमधील नम नमुना घटकांची संख्या किती आहे ते आपण आता इथे लिहिणार आहोत बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आणि एक मिळून आठ अशा स्वरूपात इथे आपण आठ ही संख्या इथे लिहिलेली आहे इथे आपल्याला आठ नमुना घट गट, घटक मिळालेले आहेत यानंतर बघा आपलं पहिली जी पूर्तता आहे ती आपली इथे करून झालेली आहे एस म्हणजे नमुना अवकाश आणि नंबर ऑफ एसची किंमत इथे लिहून झालेली आहे त्यानंतर आता अटी कोणकोणत्या दिलेल्या आहेत बगा हे आता आपण पाहूया बघा नंबर घटना ए साठी अट आहे पहिली आहे ती घटना ए साठी अट घटना ए साठी अट जी आहे ती बघा काय आहे तर कमीत कमी दोन छाप मिळणे कमीत कमी दोन छाप बघा म्हणजे यामध्ये एच जी एच हा जो घटक आहे तो आपल्याला आप दोन वेळा तरी कमीत कमी मिळाला पाहिजे अशा स्वरूपातले यातली पदे आपल्याला शोधायची आहेत बघा दोन नाही ते तीन वेळा आहेत चालेल आपल्याला एच 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 कमीत कमी दोन वेळा असलं पाहिजे टी एच एच त्यानंतर बघा हे चालणार नाही हे सुद्धा चालणार नाही एकदाच आहे एच एक टी एच एच टी एच त्याचबरोबर बघा एच एच टी त्यानंतर बघा एच एच टी झालेलं आहे म्हणजे येथे आपल्याला बघा जे घटक मिळालेले आहेत ते बघा किती आहेत एच 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 टी टी एच एच आणि एच एच टी अशा स्वरूपात इथे आपल्याला मिळालेले घटक आहेत मग आता आपण नंबर ऑफ ए ची किंमत लिहूया नंबर ऑफ ए बरोबर घटकांची संख्या एक दोन तीन आणि एक मिळून चार म्हणजेच आपण इथे काय मिळवलेले आहे ए नंबर ऑफ ए बरोबर चार ही संख्या इथे मिळवलेली आहे गे। ब ए ही घटना कशी होती कमीत कमी दोन छाप मि अशी होती आपण काय केले तर कमीत कमी दोन छाप आहेत असे घटक येथे लिहून काढले त्यावरून नंबर ऑफ ए ची किंमत काय आहे ती येथे काढलेली आहे बघा आता घटना बी साठी जी अट आहे ती काय आहे तर एकही छाप न मिळणे अशा स्वरूपात अट आहे बघा घटना बी साठी अट घटना साठी अट काय आहे तर एकही छाप न मिळणे एकही छाप न मिळणे म्हणजेच ह्याच्यामध्ये बघा एच हा एकदाही न मिळण्याची घटना आहे अशी घटना शोधायची की ज्याच्यामध्ये एकदाही एच नाहीये बघा मध्ये पाहिले तर सगळ्या ठिकाणी आपल्याला एच दिसतंय फक्त टी 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 जिथे लिहिलेलं दिसते तिथे आपल्याला एच हा घटक लिहिलेला दिसत नाही आहे म्हणजेच या घटनेमध्ये काय येणार आहे तर टी 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 अशा स्वरूपात येताना दिसून येतील यामध्ये बघा एच म्हणजे एकही छाप नाही आहे म्हणजेच टी 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 हा घटक एकच आलेला आहे याच्यामध्ये त्यामुळे आपण नंबर ऑफ बी ची किंमत काय लिहिणार आहोत तर एक ही किंमत तिथे लिहिणार आहोत कारण यामध्ये घटक किती आहेत तर एकच आहे आता बघा आपलं दुसरी जी घटना होती नंबर बी ही घटना त्याची अट सुद्धा अटीची सुद्धा आपण तिथे पूर्तता केलेली आहे आता आपण तिसऱ्या घटनेकडे वळणार आहोत तिसरी जी घटना आहे ती काय बघा सी घटना सी साठी अट घटना सी साठी अट येथे काय आहे तर दुसऱ्या नाण्यावर छाप मिळणे दुसऱ्या नाण्यावर छाप मिळणे दुसऱ्या नाण्यावर छाप मिळणे अशी गट आहे बघा मस्सी ही घटना आपण येथे लिहिणार आहोत बघ दुसऱ्या नाण्यावर म्हणजे दुसऱ्या ठिकाणी एच असेल असे सगळे घटक येथे लिहावे लागतील बघा पहिला घटक म्हणजे एच 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 हे यामध्ये येताना आपल्याला दिसून येईल म्हणजेच पहिला जो घटक आहे नमुना घटक तो याच्यामध्ये एच 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 त्यानंतर बघा टी 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 चालणार नाही टी एच एच मध्यभागी एच असेल असे सगळे घटक घ्यायचे टी एच एच त्यानंतर बघा टी एच टी टी एच टी त्यानंतर बघा टी टी एच ह्याच्यामध्ये एच, मध्यभागी टी आहे चालणार नाही एच टी एच सुद्धा चालणार नाही त्यानंतर एच एच टी हा घटक सुद्धा चालेल कारण मध्यभागी याच्या एच आहे उरलेला एच टी टी सुद्धा चालणार मध्यभागी म्हणजेच काय तर दुसऱ्या नाण्यावर येते. आपल्याला काय दिसत आहे तर छाप मी मे, पडताना इथे आपल्याला दिसत आहे यावरून आपण काय ठरवलं हो तर बघा यातील घटक कोणकोणते आहेत एच 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 टी एच एच त्यानंतर टी एच टी एच एच टी असे चार घटक यामध्ये आपल्याला मिळालेले दिसून येतात यावरून नंबर ऑफ सी बरोबर चार आहेत असे यावरून आपल्याला समजेल समजते बघा आपला हा जो प्रश्न होता तो पूर्णपणे सोडून झालेला आहे त्यामध्ये आपल्याला तीन घटना दिल्या होत्या त्या आपण त्यांची आपण पूर्तता केलेली आहे सुरुवातीला आपण नमुना अवकाश काढून त्यानंतर घटना ए बी सीच्या ज्या ज्या अटी होत्या त्यांची आपण येथे पूर्तता केलेली आहे बघा आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळणार आहोत हा प्रश्न बघा काय आहे तर अंकांची पुनरावृत्ती न करता एक दोन तीन शून्य एक दोन तीन चार पाच या अंकांपासून दोन अंकी संख्या तयार केल्या आहेत बघ बघा आता ही आपल्याला अट दिलेली आहे यानुसार आपण काय करूया तर नमुना अवकाश जो आहे तो आपण येथे लिहून घेऊया एस बरोबर आता नमुना अवकाश लिहित असताना आपण काय करायचे का आहे तर येथे शून्य स्थानी आपल्याला ठेवता येणार नाही कारण काय ती एक संख्या तयार होईल म्हणून आपण काय करूया एक ही दशकस्थानी संख्या ठेवून संख्या तयार करत जाऊया बघा पहिली संख्या दहा त्यानंतर बारा तेरा चौदा पंधरा या संख्या आपल्याला मिळतील एक हा स्थानी ठेवून ते त्यानंतर दोन स्थानी ठेवून बघा आपल्याला कोणकोणत्या -कौ संख्या मिळतील तर वीस त्यानंतर एकवीस त्यानंतर तेवीस चोवीस आणि पंचवीस अशा स्वरूपात आपल्याला या संख्या मिळतील त्यानंतर तीन स्थानी ठेवून पाहूया तर तीस एकतीस बत्तीस चौतीस पस्तीस या संख्या मिळतील त्यानंतर चार ही संख्या स्थानी ठेवून पाहूया चाळीस एकेचाळीस बेचाळीस त्रेचाळीस पंचेचाळीस बघा त्यानंतर पाच ही संख्या स्थानी ठेवून आपण ह्या साईडला सोडूया ते बघा पाच ही संख्या जर स्थानी आपण ठेवली तर पहिली संख्या पन्नास त्यानंतर एक्कावन बावन्न त्रेपन्न आणि एक चौपन अशा प्रकारे या संख्या आपल्याला मिळतील अजून नमुना अवकाश हो तो आज, कशा स्वरूपात आपल्याला मिळालेला दिसतोय तर सुरुवातीला दहा बारा तेरा चौदा पंधरा वीस एकवीस तेवीस चोवीस पंचवीस तीस एकतीस बत्तीस चौतीस पस्तीस त्यानंतर चाळीस एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस पंचेचाळीस पन्नास एकावन्न बावन्न त्रेपन्न चौपन्न बघा आता अंकांची पुनरावृत्ती न करता आपण येथे याच्या संख्या दोन अंकी संख्या त्या सगळ्या संख्या येथे लिहिलेल्या आहेत त्यानंतर आपल्याला काय करायचे का आहे तर एस म्हणजे नमुना अवकाश आपल्याला मिळालेला आहे आपण नंबर ऑफ एस ची किंमत काय असेल ती काढूया पहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस यामध्ये आपल्याला नंबर ऑफ एस ची किंमत किती मिळालेली आहे तर पंचवीस म्हणजेच नंबर ऑफ एस म्हणजेच नमुना अवकाशमध्ये असलेल्या नमुना घटकांची संख्या आपल्याला पंचवीस मिळालेली आहे आता आपण पुढे ज्या आपल्याला ए बी सी या तीन अटी दिलेल्या आहेत त्यानुसार आपण सोडवण्याची सुरुवात करूया बघा घटना ए साठी अट जी दिलेली आहे ती बघा काय आहे घटना ए साठी अट घटना ए साठी अट ब काय आहे ही अट तर तयार झालेली संख्या समज संख्या मिळणे तयार झालेली संख्या संख्या समसंख्या असणे समसंख्या असणे असणे बघा आपल्याला ही पहिली अट दिलेली आहे आता यामध्ये आपल्याला काय करायचं आहे तर ए या संचामध्ये आपल्याला काय करायचे आहे तर सर्व समसंख्या यामध्ये लिहायची आहेत बघा दहा बारा चौदा म्हणजे समसंख्या म्हणजे दोन ने भाग झाल्या सगळ्या संख्या दहा त्यानंतर बारा त्यानंतर चौदा त्यानंतर वीस वीस नंतर चोवीस तीस बत्तीस चौतीस चाळीस बेचाळीस त्यानंतर पन्नास बावन्न आणि चौपन्न बघा आपण क्रमाने लिहिलेल्या संख्या त्याच आहेत का दहा बारा चौदा वीस वीस नंतर कोणती आहे तर इथे आपल्याला चोवीस चोवीस नंतर तीस बत्तीस चौतीस चाळीस चाळीस नंतर बेचाळीस बेचाळीस नंतर पन्नास पन्नास नंतर येथे बावन्न आहे आणि चौपन्न अशा स्वरूपात आपल्याला मिळालेल्या समसंख्या आहेत बघा त्यावरून आपण नंबर ऑफ ए का है या ची किंमत काय आहे ती आपण येथे लिहिणार आहोत बघा यामध्ये संख्या किती आहे ते आपण मोजूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा म्हणजे नंबर ऑफ ए ची किंमत आपल्याला येथे तेरा मिळालेली येथे दिसून येते म्हणजेच ए या घटनेमध्ये तेरा घटक नमुना घटक आहेत असे आपल्याला येथे समजून येते बघा आता आपण दुसरी जी घटना आहे बी ही घटना ती आपण आता काय आहे ती पाहूया तर घटना बी साठी अट घटना बी साठी अट घटना बी साठी अट जी आहे ती आपण आता पाहूया तयार झालेली संख्या तीन ने भाग जाणारी असणे तयार झालेली संख्या तयार झालेली संख्या तीन ने भाग जाणारी असणे भाग जाणारी असणे असणे अशा स्वरूपात ही अट दिलेली आहे आता तीन ने भाग जाणारी संख्या आपल्याला माहिती आहे कशा स्वरूपात ने भाग जाणारी संख्या आपण कशा कशा ओळखतो तर तीनची कसोटी जी आहे ती आपल्याला इथे माहिती आहे तीनची कसोटी काय आहे तर ज्या संख्येतील अंकांच्या बेरज्याला तीन ने भाग जातो त्या संख्येला तीनने भाग जातो मग अशा संख्या आपण शोधूया की ज्याला तीन ने भाग जात असेल मग बी ही सं घटना आहे त्यामध्ये घटक कोणकोणते येतील बघा बाराला तीनने भाग जातो बारा त्यानंतर पंधरा त्यानंतर एकवीस चोवीस बघा चोवीस नंतर तीस ही संख्या आहे त्यानंतर बेचाळीस त्यानंतर पंचेचाळीस पंचेचाळीस नंतर एक्कावन्न एक्कावन्न नंतर चौपन्न या सगळ्या ज्या संख्या आहेत त्यांना तीन ने भाग जात जाताना आपल्याला दिसून येते बघा बारा त्यानंतर पंधरा त्यानंतर एकवीस एकवीस नंतर चोवीस तीस तीस नंतर बेचाळीस बेचाळीस नंतर इथे पंचेचाळीसची संख्या आहे त्यानंतर इथे एक्कावन्न आहे त्यानंतर चौपन्न या सगळ्या ज्या संख्या आहेत या संख्यांना तीनने ने भाग देणाऱ्या संख्या आहेत मग आपण आता नंबर ऑफ बीची किंमत आपल्याला काय मिळते ती आपण पाहूया बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ या घटनेमध्ये आपल्याला किती एकूण संख्या मिळालेल्या आहेत तर नऊ संख्या मिळालेल्या आहेत परिणामी आपण येथे काय लिहिणार नंबर ऑफ बी बरोबर नऊ असे येथे आपण लिहिणार आहोत बा दुसरी जी घटना होती त्यासाठी अट दिली होती तीन ने भाग जाणारी संख्या आपण तीन ने भाग जाणारी संख्या येथे मिळवल्या आणि नंबर ऑफ बी ची येथे किंमत आपण लिहिलेली आहे आता तिसरी जी घटना आहे सी ही घटना काय आहे तर आपण पाहूया तयार झालेली जी संख्या आहे ती पन्नास पेक्षा मोठी असणे बघा सी ही घटना घटना सी कशी असणार आहे तर तयार झालेली संख्या तयार झालेली संख्या पन्नास पेक्षा मोठी असणे पन्नास पेक्षा मोठी असणे असणे बघा आता का आपण काय लिहिलेलं आहे तर तयार झालेली संख्या पन्नास पेक्षा मोठी असणे मग अशा आपण संख्या शोधूया की ज्या पन्नास पेक्षा मोठ्या आहेत सी बरोबर बघा काय मिळेल आपल्याला इथे पन्नास पेक्षा मोठी संख्या कोणत्या आहे तर इथे आपल्याला कोणती संख्या पन्नास पेक्षा मोठी नाही मिळत आहे इथे बघा एकावन्न बावन्न त्रेपन्न चौपन्न या संख्या आपल्याला मिळत आहेत पन्नास ही संख्या आहे पण पन्नास एवढी नको आहे पन्नास पेक्षा मोठी पाहिजे म्हटल्यावर या घट गट, या घटनेमध्ये असलेल्या संख्या कोणत्या असणार आहेत पहिली एकावन्न दुसरी बावन्न त्यानंतर त्रेपन्न आणि पुढची संख्या म्हणजे चौपन्न या आपल्याला चार संख्या मिळतील त्यानुसार आपण नंबर ऑफ सी ची किंमत आहे नंबर ऑफ सी बरोबर नमुना घटक किती आहेत तर एक दोन तीन आणि चार सीची आपल्याला चार ही मिळालेली दिसून येते बघा हा जो प्रश्न होता चौथा प्रश्न याच्यामध्ये आपल्याला काही अंक दिले होते त्या अंकांपासून आपल्याला अंकांची पुनरावृत्ती न करता दोन अंकी संख्या तयार करायच्या होत्या आपण नमुना अवकाश अशा स्वरूपात मिळवला आणि त्यावरून नंबर ऑफ एस म्हणजेच नमुना अवकाशमधील घटकांची संख्या पंचवीस आहे असे मिळवले त्यानंतर प्रत्येक जी घटना आहे ती सोडवत गेल्यानंतर आपल्याला आहे बी ही घटना लिहिली बी नंबर ऑफ बी ची किंमत सुद्धा लिहिली सी ही घटना लिहून नंबर ऑफ ची सुद्धा आपण किंमत लिहिलेली आहे बघा या सराव संचामध्ये अजून दोन प्रश्न आहेत अशाच स्वरूपाचे प्रश्न आहेत काही कठीण नाही आहेत सोपे प्रश्न आहेत ते आता तुम्ही सोडवायचे आहेत या अनुषंगाने तुम्ही सोडवायचे आहेत न विसरता तर आपण हा व्हिडिओ इथेच थांबवणार आहोत व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून सगळ्या विद्यार्थ्यांना या व्हिडिओचा फायदा घेता येऊ शकतो धन्यवाद